नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या दुपारी एकच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक अनिवार्य करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात पश्चिम बंगाल सरकारनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयानं प्रश्न उपस्थित केला आहे. सांघिक शासन पद्धतीत एक राज्य संसदेच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका कशी काय दाखल करू शकतं असं न्यायालयानं म्हटलं आहे. दरम्यान या संदर्भात केंद्र सरकारनं 4 आठवड्यात उत्तर द्यावं असंही न्यायालयानं सांगितलं आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी परत सुरू करण्याच्या विरोधात महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 70 वर्षांपूर्वी झालेल्या या हत्येच्या प्रकरणाचा परत एकदा तपास करण्याची मागणी करणारी याचिका एका स्वयंसेवी संस्थेनं दाखल केली आहे. जम्मू काश्मीरला अधिक स्वायत्तता देण्यावरून काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी केलेल्या विधानावर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी कडक टीका केली आहे. दहशतवादाविरोधात सरकार कडक उपाययोजना करत असताना चिदंबरम यांनी अत्यंत चुकीचं विधान केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ते शिमला इथं आकाशवाणीच्या बातमीदारांशी बोलत होते. संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, दूरसंवाद आणि चलन वगळता अन्य सर्व क्षेत्रातले हक्क जम्मू काश्मीरची जनता बजावत असताना आणखी कोणते हक्क चिदंबरम यांना अपेक्षित आहेत असा सवाल जेटली यांनी यावेळी केला. गुजरात इथं अटक करण्यात आलेल्या इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या संशयित दहशतवाद्याबरोबर आपला संबंध असल्याच्या कथित आरोपाची निपक्षपाती चौकशी व्हावी अशी मागणी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी केली आहे. गृहमंत्री राजनाथ सिंग यांना पत्र लिहून पटेल यांनी ही मागणी केली आहे. सुरत इथं इस्लामिक स्टेटच्या 2 संशयित दहशतवाद्यांना अटक झाल्यानंतर पटेल यांच्याशी त्यांच्या कथित संबंधांवरून राजकीय वादळ निर्माण झालं आहे. या प्रकरणी आपलं नाव जोडून आपली प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न भाजपा करत असल्याचं पटेल यांनी गृहमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. इटलीचे पंतप्रधान पावलो जेंटिलोनी भारत दौऱ्यावर आले असून राष्ट्रपती भवनात आज त्यांचं समारंभपूर्वक स्वागत करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जेंटिलोनी यांच्यात नवी दिल्ली इथं शिष्टमंडळ स्तरावर चर्चा सुरू आहे. देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती उद्या साजरी होत असून यानिमित्त देशभरात एकता दौडचं आयोजन करण्यात आलं आहे. या एकता दौडमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. रेल्वे विभाग पुढच्या 5 वर्षात 150 बिलियन डॉलरची गुंतवणूक करण्याचा विचार करत असल्याचं रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते. यामुळे 10 लाखांहून अधिक लोकांना रोजगार मिळेल असं ते म्हणाले. सरकारच्या सुरक्षित आणि आरामदायक प्रवास उपलब्ध करून देण्याच्या उद्देशात रेल्वे महत्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचं ते म्हणाले. पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रीत केल्यास स्थानिक उत्पादनात वाढ होऊ शकते असं त्यांनी नमूद केलं. वस्तू आणि सेवा कर जीएसटी रचना अधिक आकर्षक बनवण्यासाठी उत्पादन आणि उपाहारगृहांच्या करात 1% घट करण्याची शिफारस जीएसटी रचना योजनेवर काम करणाऱ्या मंत्र्यांच्या समितीनं केली आहे. सध्या वस्तू आणि सेवा कर भरणाऱ्या 1 कोटी रुपयांपर्यंत वार्षिक उलाढाल असणाऱ्या व्यापाऱ्यांना 2% आणि उपाहारगृहांना 5% कर भरावा लागतो. माथेरानमधली प्रसिद्ध रेल्वेसेवा 1.5 वर्षांच्या खंडानंतर आजपासून पुन्हा सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात माथेरान ते अमन लॉज अशी शटल सेवा सुरू झाली आहे. 1 नोव्हेंबर रोजी नेरळ स्थानकात रेल रोको करण्याचा इशारा माथेरानच्या नागरिकांनी दिला होता, मात्र त्यापूर्वीच ही सेवा पुन्हा सुरू झाली आहे. मागील वर्षी मेमध्ये सलग 2 अपघात झाल्यानंतर ही रेल्वे सेवा बंद केली गेली होती. माथेरानच्या पर्यटन व्यवसायाला या निर्णयाचा मोठा फटका बसला होता. फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावल्याबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॅडमिंटनपटू किदंबी श्रीकांतचं अभिनंदन केलं आहे. श्रीकांतनं जिंकण्याची सवय लावून घेतली असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. तर मोदी यांनी श्रीकांतवर देशाला अभिमान असल्याचं ट्विट केलं आहे. 23 वर्षीय श्रीकांतचं हे गेल्या आठवड्यातलं दुसरं, गेल्या 5 महिन्यात 4थं तर आजवरच्या कारकिर्दीतलं 6वं अजिंक्यपद आहे. या वर्षात श्रीकांतनं आतापर्यंत डेन्मार्क, ऑस्ट्रेलियन, इंडोनेशिया आणि आता फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 5:25